रोहिणी रीडर या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला राष्ट्रपिता महात्मा गांधी या पुस्तकामधील हिंदी लोकांवर अन्याय हे रीड करून दाखवणार आहे। एकदा गांधीजी कामानिमित्त रेल्वेने प्रवास करीत होते। पहिल्या वर्गाचे तिकीट काढले होते, डब्यात गर्दी नव्हती। इतक्यात एक इंग्रज माणूस डब्यात शिरला। तिथे गांधीजींना पाहताच रागात रेल्वे अधिकाऱ्याकडे गेला। शिव्या घालीत तो इंग्रज अधिकारी गांधीजींकडे येत खेकसला, ए चल उठ इथून, तिसऱ्या वर्गात जाऊन बस, माझे पहिल्या वर्गाचे तिकीट आहे, गांधीजी शांतपणे म्हणाले। तरीही तू येथे बसू शकत नाहीस, अधिकारी आणखी जोराने ओरडून म्हणाला। तेव्हा गांधीजींच्या डोक्यात प्रकाश पडला, काळ्या माणसाला गोऱ्यांच्या डब्यात बसता येत नाही। तरीही गांधीजी तसेच बसत म्हणाले, मी येथून उठणार नाही। इंग्रज अधिकारी खवळला, त्याने पोलिसांच्या मदतीने गांधीजींना जबरदस्तीने बाहेर फेकले। थंडीने कुडकुडत गांधीजींना रात्रभर प्लॅटफॉर्मवर थांबावे लागले। अशा कटकटी करण्यापेक्षा परत जावं भारतात, गांधीजींच्या मनात विचार चमकून गेला। मग पुन्हा त्यांना वाटले, छे हा तर पळपुटेपणा, न्यायासाठी लढले पाहिजे, कितीही अपमान हो मी सहन करीन, सत्यासाठी झगडलं पाहिजे, गरीब हिंदी लोकांना न्याय मिळायलाच पाहिजे। ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करा आणि नक्की कमेंट्स पण करा, आणि या चॅनलवर नवीन असाल तर रोहिणी रीडर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी असेच नवीन नवीन इन्फॉर्मेशन स्टोरी रीडिंग घेऊन येत राहणार आहे। थँक्यू।